या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। एकीकडे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची ऑपरेशन परिवर्तन मोहीम महाराष्ट्र गाजत असतानाच दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या अवैध हातभट्टी दारू अड्ड्याचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केलाय। पण कारवाईसाठीच गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलिसांवर सोलापूर मुळेगाव तांडा नंबर 2 येथील हातभट्टी दारू विक्रेत्यांनी हल्ला केला। यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचारी प्रियंका कुटे जबर जखमी झाल्या। त्यांच्यावर सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार करण्यात येत आहेत। या कारवाईत एकूण 1480 लिटर हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली, तसेच एकूण 32,43,000 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। याला संबंधित घटना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधून सांगितला। या प्रकरणी आता या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली असून मूळ हल्लेखोर फरार असल्याचंही प्राईम महाराष्ट्र न्यूजच्या सूत्रांकडून कळत आहे। आरोपींवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचं काम जलद गतीनं सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।